अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर तालुकाभरात निवडून आलेल्या सरपंच व उमेदवारांच्या विजयी मिरवणुका निघाल्या। अशीच विजयी मिरवणूक जामनेर तालुक्यातील टाकळी येथे सुरू असताना दोन गट आपापसात भिडल्याने दगडफेक देखील झाली असून यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धनराज श्रीराम माळी वयवर्ष 32 असे त्या कार्यकर्त्याचे नाव होते। ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या गेल्यास त्यांच्यावर पराभूत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली। यात एका कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला। पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे 20 ते 25 जणांना ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। मयताच्या नातेवाईकांनी जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करत प्रचंड आक्रोश केला तर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आम्ही तेव्हा त्या पाया पडायला चाललो त्या गावात त्या गोंडूवर राहून सगळ्या गाडा मारला मा भाऊले गच्ची मोठ्या जमा करून ठेवलं गच्ची मोठे काड्या आम्ही गलीनं चाललंय ते खाली उतरून आम्हाला मारपेट करले दगड मारले काड्या मारल्या मा भाऊ डोघाला दगड लागला मागे मया भाऊ जागेवर मया भाऊ जागेवर पडला ज्योती मध्ये मिळाला बापा मया भाऊला मारलो आम्ही देवाच्या पाया पडायला चालले होते जालंधर आहे रे त्या पार्टीनं सगळ्या गोंडू आहे रे गोंडू आहे रे जालंधर आहे रे राहुल नेरकर ते सगळे नेरकर अरे बापरे
सर्वेच होते पुरे होते ते. अरे बापा माया भाऊ कसा होता दारू पिना काय नाही माया भाऊ नाव धनराज श्रीराम माळी वय 32. आम्ही विजय झाला आमचा आम्ही गावात गेलोय गावातून यशतून देवाच्या पाया पडत आलो ते मंदिरावर आणि तडी मंदिराच्या पुढे घरावर गच्ची होता रामकडून ठेवलं त्यांनी आणि खाली आले ना आमच्या डायरेक्ट माल सुरू करला दगडान काटायचा डायरेक्ट माल चालू करला माझा भाऊ मागेच होता मा बोलायला दगड लागला काढी लागले खांद्याने हात सुटला माझा भाऊ होता हात सटकून गेला डायरेक्ट खेचर झाला असा आतून गेला माझा भाऊ जागेवर पडला 5-10 मिनिटात गाडी तरी माझ्या भाऊ आणला दगड लागला माय भाऊले त्यांनी त्यांच्या गच्चा आम्ही गावात गेले मंदिरावर सावते महाराजच्या मंदिरावर दर्शन घ्यायसाठी गेले आणि बजरंगच्या मंदिरावर दर्शन घ्यायला आमचा सुद्धा आवडा सुद्धा अधिकार नाही का आमचा गावामध्ये जायचा त्यांनी त्यांच्या गच्चीवर दगड मोठे दगड साचून ठेवले होते आणि सगळे कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगड फेक चालू केली मोठ्या मोठ्या लाठ्या आमच्यावर आक्रमण केलं त्यांनी सगळी खुर्द निवडून आले आमचा आवडा सुद्धा अधिकार नाही गावावर आम्ही गावात आले आणि बजरंगच्या मंदिरावर दर्शन घ्यायला गेले सावते महाराजच्या मंदिरावर दर्शन घ्यायला गेले आम्ही विजय होऊन आमचा आवडा अधिकार नाही का की आम्ही मंदिरावर जाऊन दर्शन घेऊ शकतो त्यांनी त्यांच्या वरती स्लॅबवर सगळे कार्यकर्ते उभे होते त्यांचे पडलेले कार्यकर्ते त्यांनी आमच्यावर दगड फेक केली दगड फेक केली आणि लाठ्या बिठ्या दंडाने आम्हाला मार केली त्यांनी विरोधी पक्षाने जे जे कोणत्या पक्षाचे होते ते आम्ही एकाच पक्षाचे सगळे दोघे एकाच पक्ष फक्त दोन गट आहे गावामध्ये दोन गटात आले आमचे दागडी खुर्द दोघे भाजपाचे गट आहे आमचे परिवर्तन पॅनल 200 लोक असतील त्यांचं 15 वर्षाहून सत्तेत येते 200 लोक असतील आम्ही जिंकले यावेळेस परिवर्तन पॅनल आमच्यावर दगड फेक केली आणि त्यांच्या त्यांच्या गच्चीवर त्यांनी दगड साचून ठेवले होते आमच्यासाठी आणि लाठी मार केला त्यांनी आमच्यावर विजय चौरे नमस्कार माझं नाव वैशाली समाधान जंजाळ मी टाकळी खुर्द येथील पोलीस पाटील आहे आणि इथे आज निवडणुकीचा निकाल असल्यामुळे जे विजयी झालेले होते लोक ते गावामध्ये एंट्री करताबरोबरच त्यांच्यावर दगडफेक झाली आणि दगडफेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. कोण व्यक्ती? धनराज श्रीराम माळी आणि 2-4 लोकांना लागलेले पण आहेत. अच्छा, हे कुठल्या पक्षाचे होते दोघं गट? दोघेही भाजपचे सर. अच्छा, किती लोक याच्यात जखमी झालेले? 3-4 लोकांना लागलेलं आहे. एक उमेश पाटील त्यांना पायाला लागलेलं आहे, एक मुलगा आहे त्याला डोळ्याजवळ लागलेलं आहे. आणि जे मयत झालेले त्यांचा काय संबंध होता? ते विजयी पक्षाचे नातेवाईक होते, रिलेटिव्ह होते. अच्छा, कुठला विजय झालेला होता? कोण विजय झाला होता? जितेंद्र प्रल्हाद ऐरे ते विजय झालेले, त्यांच्या पॅनलचे होते आणि त्यांचेच ते रिलेटिव्ह असल्यामुळे ते त्यांच्यासोबत आलेले. अच्छा, आणि हारलं कोण होतं? सारंगधर पांडुरंग ऐरे. अच्छा, हां, ते सरपंच पदासाठी उभे होते. ते माजी सरपंच? हां, माजी सरपंच होते ते. माजी सरपंच सारंगधर पांडुरंग ऐरे यांच्या लोकांनी दगडफेक केली आणि दोघांनी एकमेकांना दगड फेकले, त्याच्यामध्ये धनराज श्रीराम माळी हे मयत झाले. विजयी पॅनलचे ते रिलेटिव्ह आहेत. दिनांक 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावी आज दिनांक 20 डिसेंबर रोजी त्या सदर ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल होता आणि तो ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर जे विजयी झालेले पॅनल आहे ते गावातून जात असताना जे विरोधी पॅनल आहे तिथल्या काही लोकांनी या विजयी लोकांवरती दगडफेक केलेली आहे आणि त्या दगडफेकीतून जामनेर पोलीस स्टेशनला जितेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरून एक साधारणतः 60 ते 65 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातल्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कोणी मृत्यू झालेला आहे का दगडफेकीत? सदर गावामध्ये याच दरम्यान एका युवकाचा धनराज माळी नावाच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी चौकशी करीत आहेत. सर, हे दोघं जे पॅनल होते एकाच गटाचे होते का एकाच पक्षाचे भाजपाचे होते काय? आत्तापर्यंतचे मिळालेल्या माहितीनुसार एकाच गटाचे एकाच पक्षाचे होते अशी माहिती मिळत आहे आणि ते आपापसात एकमेकाचे नातेवाईक होते अशा पद्धतीची माहिती आहे. लोकांना काय आव्हान करणार?
लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतो, पोलिसांवरती विश्वास ठेवा, सखोल पद्धतीने या सगळ्यामध्ये चौकशी होईल, चौकशी आणखी योग्य तो निर्णय होईल त्याच्यात। सर, जनतेला आपण काय आवाहन करणार अशा घटनेमध्ये? मी जनतेला या संदर्भामध्ये आवाहन करतो की कुणी सोशल मीडियावरती संवेदनशील प्रकारचे व्हिडिओ किंवा मेसेजेस व्हायरल करू नयेत, किंवा जेणेकरून तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल करू नयेत, असे कोणी संबंधित व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावरती पोलिसांतर्फे योग्य ती कारवाई करण्यात येईल। या संदर्भामध्ये मी आवाहन करतो की या संदर्भामध्ये कोणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर त्यांनी तात्काळ ती पोलिसांना देण्यात यावी। या संदर्भामध्ये जे कोणी गोपनीय माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस विभागामार्फत घेण्यात येईल। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।